नव्या विधानसभेचं पहिलंच अधिवेशन पार पडलं. यावेळी अनेक तरुण आमदार प्रथमच विधिमंडळात आले. ज्येष्ठ नेत्यांची भाषणं, त्यांची टोलेबाजी ऐकताना कामकाज शिकण्याचा प्रयत्न हे युवा नेते करत आहेत. कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या भावना काय आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील आपल्यासोबत आहेत. ऋतुराज, दुसरा दिवस आजचा विधान भवनातील कामकाज सगळं पाहिलं गेलं, आजची भाषणं तर अप्रतिम झाली सर्व नेत्यांची. कसा वाटला शाळेचा दुसरा दिवस, कालचा पहिला दिवस कसा होता, आज कसा होता? नाही, नक्कीच एक सभागृहामध्ये एक वेगळा अनुभव आमच्या सर्व युवा मंडळींना त्या ठिकाणी आलेला आहे. आणि निश्चितपणेनं उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच त्या ठिकाणी सभागृह चालवतो. आणि महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही सर्वच युवा मंडळी, म्हणजे आदित्यजी असतील, रोहितजी असतील, धीरजजी असतील आणि आम्ही सर्वच जिशान आहेत, असे अनेक मंडळी आम्ही सगळे युवा मोठ्या संख्येनं सभागृहामध्ये आलेलं आहे. आणि एक वेगळा आनंद आमच्या सर्व मंडळींना आहे, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळे प्रश्न आपल्यासमोर असतात. हे प्रश्न पुढे घेऊन जात असताना आम्ही कुठल्या मार्गदर्शनाने पुढे जाणार, कशा पद्धतीनं पुढे जाणार, नवं महाराष्ट्र कसं घडवता येईल, युवा महाराष्ट्रांना, युवामध्ये महाराष्ट्रामध्ये युवा असणाऱ्या मुलांना कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न सोडवता येईल, हे प्रामुख्यानं आमच्या सर्व मंडळींना वाटते. नक्कीच एक वेगळा आनंद आम्हाला सभागृहामध्ये दुसऱ्या दिवशीसुद्धा झालेला. तुम्ही ज्यावेळी सर्व आमदार बघता, एकत्र येता, त्यावेळी काय चर्चा असते तुमच्या, खास करून कारण राजकारण तर असतं बाजूलाच, परंतु इतर कुठले विषय असतात का? कारण पहिल्यांदाच तुम्ही ज्यावेळी विधानसभेत आमदार म्हणून ज्यावेळी येता आतमध्ये, त्यावेळी काय काय कशा प्रकारची चर्चा होत असतात? नाही, आम्ही सगळेच म्हणजे सिनियर आमदार आहेत, आज आमच्या वयाचे आमदार आहेत, आम्ही सगळेजण जेव्हा एकत्र येतो राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक चर्चा आम्ही त्या ठिकाणी करतो. मतदारसंघ कसा पुढे नेला पाहिजे ह्याच्याबद्दल चर्चा करतो. प्रत्येकाचं त्या ठिकाणी एक वेगळं व्हिजन आहे, नवीन आयडियाज आहेत, आयडियाज आम्ही शेअर करतो, कारण इंटरॅक्शनमुळे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळतात. आणि प्रत्येकाच त्या ठिकाणी वेगळ्या वयातले आज त्या ठिकाणी आमदार असल्यामुळं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असल्यामुळं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. माझ्यापेक्षा जरी जिशान 2 वर्षानं लहान आहे, त्याच्याकडनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात. माझ्यापेक्षा मोठे असणारे अनेक जण आहेत, त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. तर नक्कीच आम्ही सगळेजण एक इंटरॅक्ट केल्यामुळे वेगळ्या आयडिया शेअर करतो. आदित्य सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.